मध्यंतरी जरानी पाटील यांची भेट झाली होती. लोकसभेच्या संदर्भातली चर्चाही झालेली आहे. त्यांनी एक नवीन सिस्टम जी उभी केली त्याच्याबद्दलची असणारी त्यांनी माहिती दिली आणि आज कदाचित त्यांचा असणारा पूर्ण डेटा जो आहे उमेदवारांचा तो येईल आणि त्याच्यानंतर मग असणारा त्यांची पुढची वाटचाल होईल असं मी त्या ठिकाणी मानतो. दुसरं या लोकसभेमध्ये आमचा असणारा प्रयत्न होता त्या ठिकाणी की बीजेपीच्या विरोधातली असणारी एक मजबूत आघाडी उभी राहावी अशी असणारा प्रयत्न होता. पण दुर्दैवाने ज्या पद्धतीने आम्हाला आघाडी पाहिजे होती त्या पद्धतीने आघाडी उभी राहत नाही अशी असणारी परिस्थिती. महाराष्ट्रातल्या असणाऱ्या वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत त्या वेगवेगळ्या संघटनांशी बोलून 2 तारखेपर्यंत बीजेपीच्या विरोधातली असणारी महत्वपूर्ण आघाडी जी आहे ती आघाडी आपल्याला उभी राहिलेली दिसेल. ज्या संघटनांशी आम्ही बोलतोय त्या संघटनेमधला असणारा अजेंडाही त्याच्यामध्ये असणारा हळूहळू डिसाईड होतोय. नेहमी अजेंडा जो आहे तो बेसिकली एक म्हणजे प्रायव्हेटायझेशनच्या विरोधात पूर्णपणे आपण भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे. दुसरं कॉन्ट्रॅक्ट सिस्टम मध्ये जो कर्मचारी अधिकारी लागलेला आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय लक्षात घेता त्यांना 58 वर्ष पूर्ण होईपर्यंत रिटायरमेंट करायचं नाही. 3-3, 4-4 महिन्याचे जे कॉन्ट्रॅक्ट त्यांचे आहेत त्याला असणारा परमनंट वाढ द्यायची आणि 58 वर्ष होत नाही तोपर्यंत त्याला रिटायरमेंट द्यायचं नाही असा एक अजेंडा आमचा त्याच्यामधला ठरतोय. दुसरा महाराष्ट्रामध्ये एकंदरीत 14 लाख सरकारी कर्मचारी आहेत आणि अधिकारी आहेत. या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या संख्येमध्ये आपण असं वाढ केली पाहिजे आणि येत्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये ती 22 लाखापर्यंत घेऊन गेली पाहिजे. तरच शासन व्यवस्थितरित्याने त्या ठिकाणी चालू शकतं असे असताना सुद्धा एक अजेंडा आम्ही त्या ठिकाणी तयार करतो. दुसरं जे आहे त्याच्यामधलं एक सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे आम्ही 22 लाखापर्यंत जरी घेऊन गेलो तरी एम्प्लॉयमेंट सर्वांनाच मिळू शकेल म्हणजे 20 वर्षापासून ते 35 वर्षाचा होईपर्यंत सगळ्यांनाच एम्प्लॉयमेंट देऊ शकतो अशी काही परिस्थिती नाही आणि म्हणून एक मूलभूत बदल करण्याचं आम्ही असं ठरवलेलं आहे आणि ज्याच्यावरती एकमत झालेलं आहे ते म्हणजे की अॅग्रो इंडस्ट्री याचे जे सगळे मोठमोठे प्रोजेक्ट होतात आहेत मेगा प्रोजेक्ट होतात आहेत त्या मेगा प्रोजेक्टच्या ऐवजी जुन्या काळामध्ये जशी पिठाची चक्की होती गावागावामध्ये होती वस्त्या वस्त्यामध्ये होती तशाच रीतीने टेक्नॉलॉजिकल बदल झालेला आहे मोठ्या प्रमाणात आणि हा टेक्नॉलॉजिकल बदल लक्षात घेता अॅग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्री
मायनर आणि टायनी इंडस्ट्री, मायक्रो इंडस्ट्री अशा रीतीचा असणारं त्या ठिकाणी भर द्यायचा, वाढवायचा अशी असणारी परिस्थिती आहे. नंतरचा जो मुद्दा आमचा असणारा ठरलेला आहे तो म्हणजे केंद्र शासन नेहमीच MSP प्राईस त्या ठिकाणी जाहीर करते. दिल्लीमध्ये आजही आंदोलन त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि शहरी ग्राहक एका बाजूला आणि ग्रामीण विक्रेता हा दुसरा, शेतकरी हा विक्रेता मी असं म्हणतो, हा दुसऱ्या बाजूला, याला दोन्ही बाजूने लुटल्या जाते अशी असणारी परिस्थिती आहे. एकाला भाव पाडून लुटल्या जातं अशी असणारी परिस्थिती आहे आणि दुसऱ्याला शॉर्टेज करून लुटल्या जातं अशी असणारी परिस्थिती आहे. तर याच्यावरचा असणारा जो तोडगा आहे तो म्हणजे केंद्र शासन जे हमी भाव देतं त्या हमी भावाचा असणारा कायदा हा जर केला तर ग्रामीण भागातल्या भाव पाडून जी लूट होते ती त्याच्यामध्ये असताना थांबेल आणि जो कोणी भाव पाडून हमी भावापेक्षा कमी दराने विकत घेईल त्या कायद्यामध्ये त्याला असताना शिक्षेची तरतूद करायची अशी असणारी परिस्थिती आहे. हमी भाव एकदा असताना त्या ठिकाणी मिळाला की मग शहरी कन्झ्युमर जो आहे तर या शहरी कन्झ्युमरला आपल्याला असताना ते प्रॉडक्ट कितीला मिळालं पाहिजे, कसं मिळालं पाहिजे याचं त्याला डिसाईड करण्याचा असणारा अधिकार त्या ठिकाणी येतो आणि म्हणून हा कायदा करण्याचा भाग त्याच्यामधला आहे. तिसरं नंतरचं महत्वाचं जे आहे त्याच्यामध्ये की महाराष्ट्रातले असणारे जे महत्वाची पिकं आहेत ती म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसाचं आहे, मराठवाडा विदर्भ आणि खान्देशचा असणारा काही भाग म्हटला तर तिथे असणारा कापूस आहे, सोयाबीन आहे आणि विदर्भातला वरचा विदर्भ आणि कोकण आपण असणारं पाहिलं तर हे तांदळाचं असणारं माहेर घर आहे अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून त्याचे भाव हे असणारं आपणच त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. सोयाबीन हा पूर्णपणे जे पीक घेतलं जातं त्याचं असणारा 100% एक्सपोर्ट होतो अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आम्ही असं म्हणतोय की मिनिमम सपोर्ट प्राइस हा असणारा 5,000 असला पाहिजे. कापसाचा जो आहे तो असणारा 8,000 असला पाहिजे आणि ऊसाच्या ह्याच्यामध्ये आता 20% इथेनॉल हे पेट्रोल आणि डिझेलमध्ये मिक्स करण्याचा अधिकार त्या ठिकाणी शासनाने दिलेला आहे. परंतु ऊसाचा असणारा रेट त्या ठिकाणी जो फायनल होतो, ऊसाचा असणारा रेट त्या ठिकाणी फायनल केला जातो, त्याच्यामध्ये इथेनॉल हा जो आहे त्याचा रेट त्या ठिकाणी दिला जात नाही. आणि म्हणून आम्ही असणारा आग्रह त्या ठिकाणी धरणार आहोत की इथेनॉल हा जो मळीपासून तयार केला जातो त्याचं प्रॉफिट नुसतं असणारा कारखान्याला जात आहे तर ऊसाचा रेट फायनल करत असताना त्याचाही त्या ठिकाणी बघावं अशी असणारी परिस्थिती आहे. ज्या काही संघटनांशी आम्ही असं बोलतोय त्या मेन मुद्दे त्यांच्याबरोबर बसून जे ठरत आहेत त्याची मी आपल्याला असणारी माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि 2 तारखेपर्यंत मला वाटतं नेमकं या संघटनांबरोबर बसून वंचित बहुजन आघाडी जे करणार आहे त्याच्यातला असणारा भाग आहे. पहिल्या फेजमधला जो आहे तो फॉर्म भरण्याचा ठर संपलेला आहे. दुसऱ्या फेजमधला असणारा त्या ठिकाणी सुरुवात झालेला आहे आणि म्हणून
तिसरा जो आहे, तिसरा चौथा पाचवा सातवा जो आहे, तो सगळे मिळून त्या ठिकाणी कॅन्डिडेटचे ठरवतील अशी परिस्थिती आहे. मी जसं म्हटलं तसं 2 तारखेला आपल्याला असणार या ठिकाणी पूर्णपणे माहिती मिळेल अशी, आणि पुढचं वाचाल कशी असेल ती आपल्यासमोर या ठिकाणी मांडल्या जाईल. माझं निवेदन संपलं, आपण असं विचार. दोन तारखेला आपल्याला सगळं विवरण दिलेलं आहे. एक प्रश्न असा होता की 2 तारखेला आपण नवीन आघाडी किंवा नवीन संघटनांसोबत चर्चा करून आघाडी नवीन आघाडीची घोषणा करताय असं साधारण दिसतंय, तर महाविकास आघाडीसोबतचा आपला संबंध संपला म्हणून मी म्हटलं की 2 तारखेला आपल्याला पूर्णपणे त्याचं विवरण दिलं जाईल. हमने कहा कि हमने बंद किया है, हमने कभी कहा नहीं कि हमारी चर्चा बंद ही हो. वो तो है, उनकी बैठक चल रही है, हम बैठक में बुला रहे, वो भी आ रहे उसमें. तो ऐसा नहीं है कि एक साइड से है. हाँ, मैं ये कह रहा हूं कि महाविकास आघाड़ी अलग है और संजय अलग है. तो जिसको हमने टारगेट बनाया था या जिसके बारे में कहा था, वो संजय की बात थी. वो महाविकास आघाड़ी के नाम से गलत आप लोगों को बयान दे रहा है और गलत स्टेटमेंट कर रहा है. इसलिए हमने कहा कि भैया तुम संजय जो है वो आघाड़ी में बिगाड़ करने में लगा हुआ है. जितनी हमको कहना था वो हमने कह दिया है. अब आप लोग उसमें से जो निकालने वो निकाल. आमच्याकडे असणारा त्या बैठकीमधला जो प्रस्ताव होता तो 3 जागेचा प्रस्ताव होता. एक माझा मतदारसंघ आणि दुसरे 2 मतदारसंघ, त्याच्या पलीकडे आम्हाला कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. परंतु ते जरी असलं तरी आम्ही जे काही उभं करतो त्याच्यामध्ये आम्ही कोणालाही रूल आउट करत नाही, एवढं लक्षात घ्या. सर, आप आपको हमारी बात सुनिए, उनकी बात सुनिए, आप तय कर लो. उस पर बहस नहीं हो सकती. मैंने कहा ना कि उस पर बहस नहीं हो सकती है. मैंने आपसे कहा ना कि भी हमने किसी के लिए भी दरवाजे बंद नहीं किए हैं. मी असं त्यांनी आघाडीमध्ये बिघाड केलाय हे दाखवणारा आम्ही त्या ठिकाणी दाखवलो. त्याच्यामुळे असं आम्हाला महाराष्ट्रामधलं जे आहे ज्या पद्धतीने असं पूर्णपणे विरोधी पक्ष उभा राहिला पाहिजे होता. आम्ही प्रयत्न करत होतो की यांची महाविकास आघाडी होती त्याच्या माध्यमातून उभा राहावा, पण त्याच्यामध्ये असणारं बटनिफ जे होतं ते बटनिफ आम्हाला बाजूला करायचं आहे, आणि जे आले पाहिजेत त्यांना घेऊन आम्ही असं उभं करतो. मैंने ऐसा कोई इंडिकेशन नहीं कहा. मैंने सीधा ये कहा है कि हम दरवाजे खुले हैं और बातचीत आप भी कुछ लोगों से हम लोग कर रहे हैं. देखिये, मैंने इसलिए कहा है कि किम का रूप कैसा है वो आज मैं नहीं बताऊंगा. हमारी कोशिश होगी कि भैया हम लोग सब मिलके इकट्ठा लड़े, उस पर किसी को बगल में ना रखे, किसी को हम लोग साइड रखना है. इसलिए हमने कोशिश है, इसलिए 2 तारीख जो है वो 2 तारीख को हम लोग जो है उसका फाइनल प्लान आपके सामने रखेंगे. देखिये, हम आघाड़ी से क्यों बात करें, हम इंडिविजुअल से भी बात करते हैं, इंडिविजुअल पक्ष से भी बात कर सकते हैं.
माझं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस म्हणूनच मी म्हणालो की पहिला टप्पा तुमचा इलेक्शन मध्ये येतोय आणि पहिला टप्पा मी अगोदरपासून म्हणत होतो आपण विश्वास ठेवायला तयार नव्हता, आपण सगळेजण वंचित बहुजन आघाडीलाच टार्गेट त्या ठिकाणी करत होता की यांचं जमलं नाहीये, यांनी आपलं असं स्वतःच कोंबडं छापलेलं आहे ते दाखवायलाच तयार नाहीये आणि आता असताना व्हेरी क्लिअर आले की सेना, मी मागे म्हणालो होतो की सेना आणि काँग्रेस यांचं सूत जमलेलंच नाहीये ते आता उघड व्हायला लागलेलं आहे. ठीक आहे, दो तारीख को जो मैंने जैसे कहा कि दो तारीख को जो है वो फाइनली हम लोग सब कुछ जाहिर करेंगे. सर एक सवाल ये है कि क्या आपको भी लगता है कि एनडीए में सब कुछ सही नहीं है? एक तो बयान चलेगी आपकी चरण पार्टी है, टिप्पणी की आदि बयान होती है के बाद चली आई उनकी आदि ने कुछ बड़े माना मानो करे उनकी चर्चा करना ने का है ते बालट त्या सगळ्या फॅक्टर्स लक्षात घेऊनच मी असं म्हणालो की सगळ्यांचं हे घेऊन दोन तारखेला त्याचा सगळ्यांनी निचोड होऊन जाईल असं मी त्या ठिकाणी मानतो. हे बरोबर आहे की जनाने पाटील यांच्याकडे सुद्धा एक त्यांनी जी पद्धत केलेली आहे की सकळ मराठा संघटना जिल्ह्या जिल्ह्यावर बसून त्यांनी असं त्यांच्याकडे नावं पाठवावी, कॉमन नावं पाठवावीत असं जे आहे ती सुद्धा एक प्रक्रिया चाललेली आहे ती आज मला वाटतं उद्या संध्याकाळी त्यांची असतात ती पूर्ण होईल असं मी त्या ठिकाणी मानतोय. म्हणून म्हटलं की दोन तारीख जी आहे त्या दोन तारखेपर्यंत सगळं फायनल झालेलं असत. अजिबात नाही, माझे दरवाजे कोणासाठी बंद नाही. माझी आमची जी चर्चा झाली त्याच्यामध्ये त्यांनी तो आग्रह सोडलेला आहे आणि जिल्ह्या जिल्ह्यामधले सकळ मराठा समाज जे आहेत त्यांच्यामधनं त्यांनी नावं द्यावीत असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. तेव्हा एकच उमेदवार येईल असं ठरते असं मला वाटतंय. हमने जो है वो फर्स्ट फेज की जो है कैंडिडेट जो है वो डिक्लेयर किए हैं क्योंकि आखिरी दिन खत्म हो रहा था तो कार्यकर्ताओं को हवा करके नहीं छोड़ सकते ये क्योंकि वो चारों सीट एक सीट पर हमने कांग्रेस को सपोर्ट किया, बाकी के चार सीटें जो है ये चार सीटों पर जो कॉन्टेस्ट है ये वंचित और भारतीय जनता पक्ष में ही है वहां पर, क्योंकि क्या दोहराना नहीं चाहता हूं लेकिन कुछ लोग लड़ने के लिए तैयार नहीं है, कुछ लोगों ने पीछे हट के अपनी बात कही है तो बीजेपी को हम फील्ड दे नहीं दे सकते थे इसलिए हमको मजबूरन जो है वो उम्मीदवार उतारना हुआ और अब जो है वो वंचित बहुजन आघाड़ी और बीजेपी के बीच में ये लड़ाई है. एक से मैं किसी से नाराज नहीं हूं भैया, मेरा किसी से पर्सनल झगड़ा नहीं है ना मैं नाराजी करता हूं. माझ्यांचं याचं उत्तर तुम्हाला दोन तारखेला मिळेल. इसका पता नहीं है कि क्या रोक लेगा किस पर किस तरीके से. आम्ही असं म्हणेन की जोपर्यंत आम्ही सुभाष देसाई बरोबर बोलत होतो, सुभाष देसाई या चर्चेमध्ये जोपर्यंत होतो तोपर्यंत पूर्णपणे सकारात्मक चाललो आणि व्यवस्थित चाललं होतं सिच्युएशनच्या संदर्भात.
पण नंतर असताना आम्हाला असं दिसलंय की कोणतरी कोणासाठी तरी वापरायचं असं असणारा हिशेब चालू झाला आणि म्हणून आम्हाला दिसलं की या ह्याच्यामध्ये आपण असताना बीजेपीला थांबू शकत नाही. काही जणांना घ्यायचंच नाही, काही जणांना बोलायचंच नाही, असा जो स्टँड होता तो आम्हाला जरा योग्य वाटला नाही आणि म्हणून आम्ही असं एक वेगळं त्या ह्याच्यामध्ये करतोय. ठीक आहे, संजय राऊत इंडिव्हिज्युअल है, इंडिव्हिज्युअल के बारे में बात नहीं करता हूं. एक समझ लीजिए, पार्टी की बात हो रही है, इंडिव्हिज्युअल की बात नहीं हो रही है. तो इंडिव्हिज्युअल जरा रुक दीजिए वहां पर. मला भांडणं पुन्हा लावायची नाहीये, मला जुळवायचं आहे. पण ज्या दिवशी तोडायचं असेल त्या दिवशी निश्चितपणे मी आपल्याला सांगेन. पूर्णपणे अयोग्य आहे. कॅबिनेट डिसिजन हा कोर्टाचा विषय होऊ शकत नाही आणि त्याच्याच बरोबर इन्क्वायरीचा इश्यू होऊ शकत नाही. संविधानाने कॅबिनेटला पूर्णपणे अभय दिलेला आहे. आता ते जर झालं असेल तर मी असं म्हणेन की पहिल्यांदा नरेंद्र मोदी यांना असताना अरेस्ट केलं पाहिजे, मनमोहन सिंग असताना त्यांनी एक अख्खं युनिट ज्याला आपण म्हणतो एअरफोर्सचं उभं करण्याचं ठरवलं होतं राफेल मार्फत. 135 एअरक्राफ्ट घ्यायचं ठरवलं होतं. अमाऊंट काही असेल तो वेगळा भाग. तो डिसिजन बदलला. तो डिसिजन बदलल्यानंतर त्याचे दोन भाग करण्यात आले. 35 राफेलची विमानं आपण असणारं फ्रान्सकडून विकत घेतली आणि उरलेली 100 विमानं अंबानी मॅन्युफॅक्चर करतील असं त्यावेळेस सांगण्यात आलं. राफेलच्या म्हणजे डसॉल्ट ही जी कंपनी आहे की जी राफेल करते, या कंपनीच्या काही डायरेक्टर्सना भारताबरोबर झालेल्या करारनाम्यामध्ये त्यांनी फ्रॉड केला, घुसखोरी केली म्हणून फ्रान्स गव्हर्नमेंटनी त्यांना असणारी शिक्षा दिलेली आहे. डसॉल्टच्या अधिकाऱ्यांना की जे भारताबरोबर राफेलच्या संदर्भात बोलणी करत होते, आता तिथल्या अधिकाऱ्यांना त्यांनी घुस दिली म्हणून असणारं जर झालं तर भारताचं नुकसान झालं ह्याही त्याच्यातलं आहे. त्याच्यामुळे तोही कॅबिनेटचा निर्णय होता. तो कॅबिनेटचा निर्णय होता म्हणून असणारा कोणीही त्याला क्वेश्चनिंग केलं नाही की हा कोर्टाचा विषय होत नाही, हा इन्क्वायरीचा विषय होत. लिकर पॉलिसी काय असावी ही दिल्ली गव्हर्नमेंटची कॅबिनेट डिसिजन त्या ठिकाणी असणारा होत आणि कॅबिनेट डिसिजन असल्यामुळे ती इन्क्वायरी होत नाही. तेव्हा कालच्या असणाऱ्या जे काही कोर्टामध्ये केजरीवाल यांनी असणारं म्हटलं की माझ्या विरोधात तुमच्याकडे ठोस पुरावा काय, या सोशल मीडियावरती आलेलं उत्तर मी जास्त पाहिलंय की आमच्याकडे असणाऱ्या काही जणांची स्टेटमेंट आहेत आणि म्हणून तुम्हाला असणारं अरेस्ट केलंय, तर आपण असणारं असं धरायचं का की डसॉल्टच्या काही कंपनीनं राफेलच्या संदर्भातलं खोटारडेपणा झालाय, फसवेपणा झालाय आणि म्हणून त्यांना शिक्षा झाली म्हणून पंतप्रधान जे नेगोशिएट इन डायरेक्ट नेगोशिएशन होते म्हणून पंतप्रधानांवरती सुद्धा इथे केस झाली पाहिजे का? तो जर लॉजिक असेल तर ती झाली पाहिजे. त्याच्यामुळे असणारा एका केसला एक न्याय, दुसऱ्या केसला दुसरा न्याय हे माझ्या अंदाजाने चुकीचं असं म्हणतोय आणि म्हणून मी असं म्हणतोय की केजरीवालला अरेस्ट करणं हे चुकीचं असं मी त्या ठिकाणी मानतो. एक आराम.
आपसे यार एक मिनट आप चले एक 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 पूछो तो मैं एक 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 मैं आपको हिंदी में जवाब देता हूँ रुकिए दो मिनट। देखिए मैं ये कहूंगा कि केजरीवाल को अरेस्ट करना पूरा गैर कानूनी है। मैं सुप्रीम कोर्ट से अपील करता हूं कि वो पहला इस बात का फैसला दे कि जो कैबिनेट डिसीजंस होते हैं क्या ये कैबिनेट डिसीजंस कोर्ट उस पर निर्णय दे सकता है, क्या पहली बात है। दूसरी बात यह है कि कैबिनेट डिसीजन हुआ है और उस कैबिनेट डिसीजन का इंक्वायरी करने का अधिकार किसी जांच एजेंसी को है। कैबिनेट डिसीजन जो होते हैं और जिसका इंप्लीमेंट होता है ये वहां की लेजिस्लेटिव असेंबली है, उस लेजिस्लेटिव असेंबली में उस पॉलिसी को रखा जाता है और लेजिस्लेटिव असेंबली उसको मान्यता देने के बाद उसकी इंप्लीमेंट होता है। लेजिस्लेटिव असेंबली की किसी भी प्रोसीडिंग्स में सुप्रीम कोर्ट दखलअंदाज नहीं दे सकता है। रही जहां तक बात उस पॉलिसी में कुछ गलत है या नहीं है तो संविधान में उसका भी प्रावधान है और वो प्रावधान यह है कि पीएसी पब्लिक अकाउंट्स कमेटी, पब्लिक अकाउंट्स कमेटी जो है कैबिनेट डिसीजन सही है गलत है घुसखोरी हुई है क्रिमिनलाइजेशन है या सिविल लॉस है उसका वो जजमेंट देती है। उसके बिना किसी को अधिकार नहीं कैबिनेट डिसीजन चेक करने का। और इसी के लिए जब ये मामला उठा कि मनमोहन सिंह का एक डिसीजन बिना कैबिनेट लिए हुए नरेंद्र मोदी ने उसको घुमा दिया इंडिविजुअल प्राइम मिनिस्टर की कैपेसिटी में और जहां 135 राफेल के विमान डेसॉल्ट नाम के फ्रांस कंपनी से खरीदना था उससे वहीं के वहीं उन्होंने डिसीजन लिया और कहा कि हम 135 नहीं खरीदेंगे 35 ही डायरेक्ट खरीदते हैं और बाकी के 100 जो है उसको हम लोग अंबानी के माध्यम से उसको यहां पर बनाएंगे। बात आगे बढ़ते बढ़ते ऐसी बढ़ गई कि डेसॉल्ट नाम के अधिकारी को फ्रांस में जेल हुई क्योंकि घुसखोरी हुई और पैसे खा लिए। आप क्या हम लोग ये कहें वहां पर कि वहां के अधिकारियों को जेल हुई इसी राफेल के डील के मामले में, तो फिर वही अगर लागू होता है तो प्राइम मिनिस्टर के ऊपर भी केस होनी चाहिए, उनको भी अरेस्ट होना चाहिए। लेकिन विरोधी दल की बात जब हुई तो उन्होंने यही कहा कि कैबिनेट डिसीजन होने की वजह से कैबिनेट डिसीजन को हम लोग क्वेश्चन नहीं कर सकते, कर सकता है तो पीएससी कर सकती है, पीएससी अगर कुछ बात कहती है कि इसमें घोटाला हुआ है तो ही उसका चार्ज हो सकता है वरना उसका चार्ज नहीं हो सकता। इसलिए ये जो है मैं समझता हूं कि अधिकार का गैर तरीके से इस्तेमाल हो रहा है और इसलिए हम लोग इसकी निंदा करते हैं। सर कांग्रेस को आज ही 1700 करोड़ के इनकम टैक्स का नोटिस मिला है, इसको किस तरह से देखते हैं? इसके पहले राहुल गांधी इस मुद्दे पर सवाल उठा चुके हैं, हमारे पास क्या करने का? मेरे हिसाब से आप लोगों ने एक बात सामने नहीं लाई, जो प्रेजेंट फाइनेंस मिनिस्टर है उनके हस्बैंड का ही सबसे बड़ा बयान आ चुका है, सोशल मीडिया पे आ चुका है कि वर्ल्ड का सबसे बड़ा फ्रॉड अगर कुछ है तो इलेक्ट्रल बॉन्ड है। और कोई मेरे ख्याल से कहने की, दोनों भी इकोनॉमिस्ट है, बड़े नामी इकोनॉमिस्ट है, और उनका बयान आ चुका है, अपने हस्बैंड का बयान आ चुका है कि दिस इज द बिगेस्ट फ्रॉड, फाइनेंशियल फ्रॉड। अब जब हस्बैंड ही कह रहा है कि यह सबसे बड़ा बिगेस्ट फ्रॉड है तो मेरे ख्याल से उसको मान लेना चाहिए, कंसेंट के बिना यह स्टेटमेंट नहीं होगा। सर,
बा ठीक आहे, थँक्यू. मैं वही क्या होगा कि ये ऐसा है कि सिस्टम आपको बता देता हूं, जितना भी अकाउंट्स है ये अकाउंट्स पहले इलेक्शन कमीशन को जाता है. इलेक्शन कमीशन को जाने के बाद जो है उसमें विवरण होता है कि भैया आपके पास एडिशनल फंड है या नहीं है. अगर एडिशनल फंड है तो इलेक्शन कमीशन पूछता है कि आप इसका विवरण कैसे खर्च करोगे, क्या करोगे, किस पर इस्तेमाल करोगे. और एक्सेस अगर रहा तो वो ही टैक्सेबल इनकम होता है. अब 1700 करोड़ की अगर नोटिस आई है तो इसका मतलब है कि 1700 को आप 70% से मल्टीप्लाई कर लीजिए, उतना उनका इनकम होना चाहिए तभी जा, और उतना उनके पास एक्सेस होना चाहिए तब जाके उसकी नोटिस होगी. ये तो मैं समझता हूं कि इलेक्शन के वक्त भी डिपार्टमेंट को इस्तेमाल कर रहे हैं डराने के लिए, धमकाने के लिए. ये मेरे ख्याल से लोगों के सामने अब आना शुरुआत हुआ है कि ये नॉन पॉलिटिकल तरीके से लोगों को डराया और धमका रहे भी. थैंक यू, थैंक यू, थैंक यू. बोला मी अजून ती ऑर्डर वाचलेली नाही. त्यांनी दिली, त्यांनी सीबीआयने क्लीन चीट दिली असेल पण अजून कोर्टाने क्लीन चीट दिले नाही एवढी फक्त माझी माहिती आहे. थँक्यू एव्हरीबडी.